गुड मॉर्निंग फ्रेंड्स, या अगोदरच्या भागामध्ये आपण चॅप्टर नंबर 4 या ठिकाणी पाहिलेला होता, अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स. तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5, ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. ऑपरेशन ऑन रॅशनल गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण, घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता गुणवत्ता आज आपण पाहणार आहोत ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन्स, ओके, या मॅथमॅटिक्स मध्ये फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू अप टू सेवन्थ स्टँडर्ड वी लर्न देर आर ओनली फोर ऑपरेशन्स. मग ती ऑपरेशन्स कोणकोणती आहेत? एडिशन ऑपरेशन, सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आणि हे डिव्हिजन ऑपरेशन. हे फोर ऑपरेशन आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे आहेत. एडिशन ऑपरेशन, सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आणि हे डिव्हिजन ऑपरेशन. कुणाच्या बाबतीमध्ये? इन केस ऑफ रॅशनल नंबर्स. तर हे रॅशनल नंबर्स पाहण्याच्या अगोदर थोडंसं आपल्याला हे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स पाहणं गरजेचं आहे. तर नॅचरल नंबर्स आपण कशाला म्हणतो पहा. ओके, आपल्याला माहिती आहे की वी कॅन काउंट सम नंबर्स लाईक 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फानाईट. ओके, म्हणजे हे जे नंबर्स आहेत 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फानाईट, या नंबर्सलाच आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो. ओके, 1 म्हणजे सर्वात लहान जो कोणता नॅचरल नंबर असणार आहे तो कोणता असणार आहे? 1 असणार आहे. आणि सर्वात मोठा जो नॅचरल नंबर असणार आहे तो आपण सांगू शकत नाही. वी कॅन नॉट टेल द बिगेस्ट नॅचरल नंबर. ओके, आता हे जे नॅचरल नंबर्स आहेत या नॅचरल नंबर्स आर ऑल्सो सेड टू बी काउंटिंग नंबर्स. ओके, या नॅचरल नंबर्सला आपल्याला काय म्हणता येतं? काउंटिंग नंबर्स. त्यानंतर ज्यावेळेस आपण या नॅचरल नंबर्स मध्ये ज्यावेळेस आपण हे 0 ऍड करतो, पहा 0, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन म्हणजेच हे अप टू इन्फानाईटच असणार आहे. हे सुद्धा या होल नंबर्स मध्ये फक्त काय ऍड केलेलं आहे? आपण या नॅचरल नंबर मध्ये 0 ऍड केलेला आहे. काय ऍड केलेलं आहे? 0 ऍड केलेलं आहे. आणि हे 0 ऍड केल्यानंतर हा जो काही नंबर्स आपल्याला दिसत आहे, हे नंबर्स कोणते नंबर्स असणार आहेत? होल नंबर्स असणार आहेत. कोणते नंबर्स? होल नंबर्स असणार आहेत. त्यानंतर पहा, आता हे जे इंटेगर्स आहेत, या इंटेगर्स मध्ये आपण काय काय पाहतो पहा. सम नंबर्स वी कॅन सी इन इंटेगर्स. इन दिस वे. ओके, काय काय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे? 0 दिसत आहे. 0 राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर दिसत आहेत, 1, 2, 3, 4, 5. आणि या 0 अपोजिट साईडला म्हणजे याच्या लेफ्ट साईडला -1, -2, -3 हे नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर हे जे इंटेगर्स आहेत, या इंटेगर्स आपण कुणाला म्हणू शकतो पहा? नॅचरल नंबर्स 0 अँड
द अपोजिट ऑफ एंड द अपोजिट ऑफ नेचुरल नंबर्स. अपोजिट ऑफ नेचुरल नंबर्स, अ ग्रुप ऑफ नेचुरल नंबर जीरो एंड नेचुरल नंबर जीरो एंड अपोजिट ऑफ नेचुरल नंबर्स. अपोजिट ऑफ नेचुरल नंबर इज सेड टू बी इंटेगर्स. इज सेड टू बी इंटेगर्स. इंटेगर्स मध्ये काय काय असतं सांगितलं आपण, हे नेचुरल नंबर्स असतात. हे पहा, हे नेचुरल नंबर्स आहे. आणखीन काय असतं म्हणून सांगितलं आपण, झिरो असतं म्हणून सांगितलं. आणखीन काय असतं म्हणलं, अपोजिट ऑफ नॅचरल नंबर्स. तर आता हे जे नंबर्स आहेत पहा, 1, 2, 3, 4 याचे अपोजिट नंबर्स म्हणजे काय, याचा अपोजिट काय असणार आहे, निगेटिव्ह 1. 2 चा अपोजिट काय असणार आहे, निगेटिव्ह 2. 3 चा अपोजिट काय असणार आहे, निगेटिव्ह 3. हे जे नंबर्स आहेत या नंबरच्या ग्रुपलाच आपण काय म्हणतो पहा, इंटेगर्स असं म्हणतो. यानंतर काही नंबर्स, काही नंबर्स जे की नंबर्स आपण अशा पद्धतीने पाहतो पहा, इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. आता हे नंबर्स आपण कशामध्ये पाहतोय, इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मीन्स ज्याच्यामध्ये की आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसतोय पहा. काय दिसतोय, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, या नंबर्सला, आता हे जे नंबर्स आहेत या नंबर्सलाच आपल्याला काय म्हणता येणार आहे, रॅशनल नंबर्स असं म्हणता येणार आहे. 4/5 इज अ रॅशनल नंबर, 0 इज ऑल्सो रॅशनल नंबर, निगेटिव्ह 3/6 इज ऑल्सो रॅशनल नंबर अँड 0/4 इज ऑल्सो रॅशनल नंबर. मग कुणाला म्हणायचं असतं रॅशनल नंबर, द नंबर्स. आता इन जनरल ज्यावेळेस आपण एखाद्या नंबर्सच्या बाबतीमध्ये पाहतो, ओके, वेन यू राईट एनी नंबर इन द फॉर्म ऑफ एम बाय एन, इन द फॉर्म ऑफ एम बाय एन, ओके, जर कोणताही नंबर जर आपणाला हे एम बाय एन, दॅट इज मीन्स काय, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, कोणत्या फॉर्म मध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये जर एखादा नंबर आपल्याला लिहिता येत असेल तर त्याला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. कोणते नंबर्स, रॅशनल नंबर्स असं म्हणतो. मग काय आहे हे एम अँड एन, ओके. आता हे एम अँड एन फक्त आपण आपल्याला समजण्यासाठी घेतलेले, कोणताही नंबर असू शकतो. ओके, एम इज इंटेगर, ओके. एम काय असणार आहे, कोणताही एखादा इंटेगर असणार आहे, एनी इंटेगर, ओके. आणि हा जो असणार आहे एन, हा कोणताही इंटेगर असणार आहे म्हणून सांगितलं आपण एम, ओके. म्हणजे न्यूमरेटर प्लेस हे कोणताही इंटेगर नंबर असू शकतो. आणि हा जो डिनॉमिनेटर आहे एन, हा मात्र कसा असला पाहिजे, नॉन झिरो इंटेगर, नॉन झिरो इंटेगर असला पाहिजे पहा, ओके. म्हणजे फक्त हा जो डिनॉमिनेटर असणार आहे, हा डिनॉमिनेटर झिरो नसला पाहिजे, इज नॉट इक्वल टू झिरो, इज नॉट नॉन झिरो इंटेगर, दॅट इज मीन्स हा झिरो नसला पाहिजे, बरोबर आहे. मग त्याच्या न्यूमरेटरला झिरो असलं तरी चालतं, फक्त कुठं असायला नको आहे, डिनॉमिनेटर प्लेसला असायला नको आहे. तर आता हे रॅशनल नंबर्स आपल्याला समजले असतील पहा, कुणाला म्हणायचं असतं म्हणून सांगितलं, वेन वी राईट एनी नंबर इन द फॉर्म ऑफ एम बाय एन अँड वेअर एम इज एनी इंटेगर अँड एन इज एनी नॉन झिरो इंटेगर, एन इज एनी नॉन झिरो इंटेगर, इन दिस वे वी कॅन सी द रॅशनल नंबर्स. मग आता काय काय असतं पहा, आता वन हा, समजा आता आपण एक एक एक्झाम्पल पाहूया. वन हा नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे, इंटेगर आहे आणि हा रॅशनल नंबर सुद्धा आहे. यानंतर जर आपण झिरो घेतलं तर झिरो हा नॅचरल नंबर नाही, होल नंबर आहे, इंटेगर आहे आणि रॅशनल नंबर सुद्धा आहे. आता एखादा जर आपण निगेटिव्ह नंबर घेतला पहा, निगेटिव्ह 4,
नेगेटिव 4 नेचुरल नंबर नाही, होल नंबर नाही, इंटेगर आहे, रैशनल नंबर आहे। ओके म्हणजे पहा प्रत्येक नेचुरल नंबर, एवरी नेचुरल नंबर इज होल नंबर, इंटेगर एंड रैशनल नंबर। एवरी होल नंबर इज, एवरी होल नंबर इज इंटेगर एंड रैशनल नंबर। एवरी इंटेगर इज अ रैशनल नंबर। ओके तर इन शॉर्ट मध्ये पहा नेचुरल नंबर इज डिनोटेड बाय कैपिटल लेटर एन, एवरी होल नंबर इज डिनोटेड बाय कैपिटल लेटर डब्ल्यू, एवरी इंटेगर इज डिनोटेड बाय कैपिटल लेटर आई एंड एवरी रैशनल नंबर इज डिनोटेड बाय कैपिटल लेटर आर। ओके मैथ मध्ये हे जे वर्ड्स आहेत याचा हा स्पेसिफिक असा मीनिंग असतो। कैपिटल एन नेचुरल नंबर्स, कैपिटल डब्ल्यू होल नंबर्स, कैपिटल आर इंटेगर्स एंड कैपिटल आर रैशनल नंबर्स। यानंतर ऑपरेशन्स ऑन रैशनल नंबर्स पाहत असताना आपल्याला एक पॉइंट पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। दैट पॉइंट इज मल्टीप्लिकेटिव इनवर्स, दैट पॉइंट इज मल्टीप्लिकेटिव इनवर्स। तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत। पहा सपोज वन एक्झाम्पल इज गिवन दॅट 3/2 अँड वी वॉन्ट टू राईट द मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 3/2, द मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 3/2। ओके कुणाला म्हणायचं असतं मल्टिप्लिकेटिव इनवर्स? पहा ओके इफ द प्रोडक्ट ऑफ एनी टू नंबर्स, इफ द प्रोडक्ट ऑफ, व्हॉट इज मीन बाय प्रोडक्ट, प्रोडक्ट मीन्स मल्टीप्लिकेशन ऑपरेशन, इफ द प्रोडक्ट ऑफ एनी टू नंबर्स इज 1 देन दीज नंबर्स आर सेड टू बी मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऑफ इच अदर। जर कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार हा 1 येत असेल तर त्या नंबर्सला आपण मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऑफ इच अदर असं म्हणतो। तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे 3/2, तर आपल्याला या 3/2 चा मल्टीप्लिकेटिव इनवर्स काढायचा आहे। तर पहा कसा काढू शकतो आपण, तर आन्सर लिहित असताना जर सांगितलं आपणाला की राईट द मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 3/2, तर विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। पहा जर पेपर जर डिस्क्रिप्टिव्ह टाईप असेल, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आन्सर जर लिहायचं असेल, तर त्या ठिकाणी विद्यार्थी काय करतात पहा की 3/2 आपल्याला माहिती आहे की याचं जे काही आन्सर आहे याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय 3/2 चं, तर आन्सर लिहितात 2/3। आन्सर काय लिहितात 2/3, 2/3 हे जे काही आन्सर आहे हे आन्सर करेक्ट आहे। 2/3 हे जे आन्सर आहे ते अगदी करेक्ट आहे, पण मॅथमॅटिकली ज्यावेळेस विचार केला जातो 3/2 इज इक्वल टू 2/3 हे मात्र रॉंग केलं जातं। बरोबर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर आहे ते उत्तर व्यवस्थित लिहिणं गरजेचं असतं। मग उत्तर कसं लिहायचंय? ओके उत्तर त्या ठिकाणी आपल्याला असं लिहायचंय पहा द मल्टिप्लिकेटिव इनवर्स, कुणाचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स? द मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 3/2 इज इक्वल टू 2/3। ओके आन्सर तेच आहे पहा, द मल्टिप्लिकेटिव इनवर्स ऑफ 3/2 इज इक्वल टू, आन्सर काय लिहिलेलं आहे आपण 2/3 लिहिलेलं आहे। पण लिहिण्याची जी काही पद्धत आहे पहा, ज्यावेळेस आपला पेपर हा आउट ऑफला जातो त्यावेळेस माझ्यासारखा एखादा टीचर असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे याला भोपळाच देणार आहे, कारण 3/2 इज इक्वल टू 2/3 होत नाही। ओके तर आपल्याला हे आन्सर अशाच पद्धतीनं लिहावं लागेल, द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ 3/2 इज इक्वल टू 2/3। ओके तर पहा आता याचं जे काही मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे ते करेक्ट आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे। 3/2 इंटू 2/3। ओके काय करायचं आपल्याला, यांचं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे का नाही ते चेक करायचंय। पहा आपण काय सांगितलं की कोणत्याही दोन नंबरचा प्रोडक्ट जर 1 येत असेल
तर ते एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असतात. तर हे 3/2 × 2/3 केल्यानंतर पहा द मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर करायचं असतं. तर आपण या ठिकाणी 3 × 2 पहा, 3 × 2 बाय हे डिनॉमिनेटरला काय आहे पहा 2 × 3. ओके, 2 × 2 2 × 2 3 × 3 3 × 3 काय राहिलेलं आहे पहा 1 × 1 = 1 बाय 1 × 1 = 1. आन्सर काय आलं आपलं पहा 1/1 आलेला आहे. बरोबर आहे, 1/1 चाच मिनिंग काय होतो 1 होतो. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट किती आलेला आहे 1 आलेला आहे. म्हणजे हे जे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे 3/2 × 2/3 हे आन्सर अगदी करेक्ट आहे. ओके, आणखीन एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया पहा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स जे की आपल्याला प्रॅक्टिस सेट 22 सोडवताना अत्यंत गरजेचं असणार आहे. समजा एखादा नंबर दिलेला असेल आपल्याला निगेटिव्ह 3/7, तर या निगेटिव्ह 3/7 मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेत असताना काय करावं लागेल पहा आपल्याला हे जे नंबर्स आहे न्युमरेटर प्लेसचा डिनॉमिनेटर प्लेसला जाणार आहे आणि डिनॉमिनेटर प्लेसचा न्युमरेटर प्लेसला, म्हणजे आपलं जे काही आन्सर येईल पहा द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ निगेटिव्ह 3/7 = -7/3 येणार आहे. निगेटिव्ह 7/3. तर आता हे आन्सर आपल्याला चेक करायचंय बरोबर आहे का नाही. निगेटिव्ह 3/7 × -7/3 −7/3 = ओके. मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं म्हणून सांगितलं आपण न्यूमरेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा. 7 × 7 = 7 × 7 3 × 3 = 3. आता वरी जे काही न्यूमरेटर प्लेसला राहिलेलं असणार आहे काय राहिलेलं असणार आहे पहा −1 × −1 हे साईन जशा तसं राहणार आहे. −1 × −1 पहा, याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे −1 × −1 गेट पॉझिटिव्ह अँड 1 × 1 = 1 म्हणजे +1/1 × 1 = 1 +1/1 = 1 म्हणजे याचं जे काही मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असणार आहे ते काय असणार आहे −7/3 असणार आहे. निश्चितपणे आपणाला ह्या ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर याच्यावरले जे काही पॉइंट्स होते पहा नॅचरल नंबर्स होल नंबर्स इंटेगर्स अँड रॅशनल नंबर्स आणि हे जे काही आता आपण पार्ट पाहिलेला आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स हे सर्वच्या सर्व पॉइंट आपल्याला समजलेले असतील. जर आपल्याला हे पॉइंट समजलेले असतील तर आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 22 पाहणार आहोत. पहा प्रॅक्टिस सेट 22 नंबर 1 कॅरी आउट द फॉलोइंग एडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स नंबर 1 या ठिकाणी दिलेला आहे पहा 5/36 + 6/42 यानंतर सेकंड नंबर 1 × 2/3 + 2 × 4/5 तर स्टार्टिंगला आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहणार आहोत. पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला या ठिकाणी कॅरी आउट द फॉलोइंग एडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स. तर अशा पद्धतीचे जे काही एक्झाम्पल्स होते पहा इन द
इन द स्टैंडर्ड फिफ्थ इयत्ता पाचवी मध्ये आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. ओके, अतिशय सोपा पार्ट आहे. कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट नंबर काय दिलेला आहे पहा, 5/36 प्लस 6/42 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला जे काही आन्सर आहे म्हणजे सोडवत असताना तर आपल्याला हे इज इक्वल टू लिहायचं, इज इक्वल टू 5/36 प्लस 6/42 जशा तस आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे सुरुवातीला. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पहा तर यांचे जे काही डिनॉमिनेटर्स आहेत हे डिनॉमिनेटर सेम आहेत का? ओके, या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे 36 तर या ठिकाणी डिनॉमिनेटर आहे 42. ओके, जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, डिनॉमिनेटर सेम करावे लागतं. ओके, जोपर्यंत यांचे डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला यांचं ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करता येणार नाही. म्हणून आपण काय करणार आहोत पहा, तर आता हे एक्झाम्पल सोडवत असताना सुरुवातीला काय करायचं, जर एखाद्या फ्रॅक्शनचं एखाद्या रॅशनल नंबरचं जर स्मॉलेस्ट फॉर्म होत असेल तर आपण सुरुवातीला त्याचं स्मॉलेस्ट फॉर्म करायचं आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं 5/36 दिलेलं आहे, 5/36 तर याचं जे काही आहे ते काही कटत नाही, फाईव्हच्या टेबलमध्ये काही 36 येत नाही. आता या ठिकाणी दुसरं दिलेलं आहे पहा फ्रॅक्शन, आपल्याला 6/42 दिलेला आहे. तर 6 7 6 7 42 म्हणजे आपण जे काही करणार आहोत आता ते 1/7 आलेला आहे. म्हणजे आता हा जो काही रॅशनल नंबर आहे तो कोणता असणार आहे, 1/7. आता याच्या पुढची जी काही स्टेप आहे ते अत्यंत महत्वाची आहे. आपण काय सांगितलं की जोपर्यंत यांचे डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपण त्यांचं ऍडिशन करू शकत नाही. मग आता कशा पद्धतीने ऍडिशन करू शकतो, एक तर यांचे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करायचं असतं, एक तर आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचंय पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे कसं करावं लागेल पहा, 5 × 7 हे पहा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. 5 × 7 आता या ठिकाणी 7 राहिलेलं आहे म्हणून आपण हे 5 × 7 प्लस हे प्लस इज टू प्लस आता काय आहे यांचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन पहा. ओके, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ते 36 × 1 आणि हे डिनॉमिनेटर प्लेसला काय असणार आहे, या डिनॉमिनेटरचंच मल्टिप्लिकेशन असणार आहे. काय 36 × 7 अतिशय सोपा भाग आहे पहा, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी काय राहिलेलं आहे आपलं, 5/36 प्लस 1/7 राहिलेलं होतं. तर आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत पहा. ओके, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर यांचं जे काही डिनॉमिनेटर असणार आहे ते सेमच होणार आहे. 5 × 7 = 35 प्लस 36 × 1 = 36/7 7 6 = 42 42 = 2 कॅरी 4 7 3 = 21 21 + 4 = 25 तर या ठिकाणी आपलं आलेलं आहे पहा 35 + 36/252 आलेलं आहे. तर आता याचं जे काही ऍडिशन आहे ते ऍडिशन आपण करून घेऊया. 5 + 6 = 11 11 = 1 कॅरी 1 1 + 3 = 4 4 + 3 = 7 हे जे काही डिनॉमिनेटर आहे 252 जशा तस म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे पहा 71/252 यानंतर सेकंड नंबर एक्झाम्पल 1 integer 2/3 प्लस 2 integer 4/5 आता हा जो काही फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन कसा येतो, मिक्स्ड फ्रॅक्शन बरोबर आहे. या फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो, मिक्स्ड फ्रॅक्शन. ओके, तर या मिक्स्ड फ्रॅक्शनचं कन्वर्जन स्टार्टिंगला आपल्याला या प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करून घ्यावं लागेल. कसं करायचं असतं पहा, हे
इंटेगर इंटू डिनोमिनेटर, इंटेगर इंटू डिनोमिनेटर प्लस न्यूमरेटर अशा पद्धतीनं एंड बाय डिनोमिनेटर अशा पद्धतीनं आपल्याला याचं जे काही प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं करावं लागेल पहा. तर सुरुवातीला आपण याला आपण अशा पद्धतीने लिहूया, थ्री इंटू वन प्लस टू बाय थ्री. ओके, काय केलेलं आहे आपण हे स्टार्टिंगला मल्टिप्लाय म्हणजे याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत आहोत. प्लस इज टू प्लस, टू इंटू फाईव्ह प्लस फोर, न्यूमरेटर प्लेसला फोर आहे, बाय फाईव्ह, डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर. यानंतर थ्री वनजा थ्री, थ्री वनजा थ्री, थ्री प्लस टू फाईव्ह, थ्री प्लस टू फाईव्ह, बाय थ्री. प्लस टू फाईव्ह जा, टू फाईव्ह जा टेन, टेन प्लस फोर फोर्टीन, बाय फाईव्ह, फोर्टीन बाय फाईव्ह. आता काय आलेलं आहे, फाईव्ह बाय थ्री प्लस फोर्टीन बाय फाईव्ह यांचं आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचं. आता ऍडिशन कसं करणार आहोत सांगितलं आपण. डिनॉमिनेटर सेम आहेत का, नाही. जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन त्यांची डिनॉमिनेटर सेम करायचे आहे. आता पहा काय करावं लागेल आपल्याला, फाईव्ह इंटू फाईव्ह हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, फाईव्ह इंटू फाईव्ह प्लस इज टू प्लस प्लस हे यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, थ्री इंटू फोर्टीन बाय आता ह्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, थ्री इंटू फाईव्ह. ओके, तर पहा कशा पद्धतीने सोडवता येईल आपल्याला हे, इज इक्वल टू फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह बाय सॉरी फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह प्लस इज टू प्लस थ्री इंटू फोर्टीन, थ्री इंटू फोर्टीन इज इक्वल टू फोर्टी टू बाय थ्री फाईव्ह जा फिफ्टी. तर आता यांचं ऍडिशन आपल्याला करायचं आहे पहा, ट्वेंटी फाईव्ह प्लस फोर्टी टू चं ऍडिशन करायचं आहे, फाईव्ह प्लस टू सेवन अँड टू प्लस फोर सिक्स बाय सिक्स्टी सेवन बाय फिफ्टीन. आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे ते आन्सर काय आलेलं आहे पहा, सिक्स्टी सेवन बाय फिफ्टीन, सिक्स्टी सेवन बाय फिफ्टीन. तर अशा पद्धतीनं आपण हे दोन एक्झाम्पल सोडवलेले. यानंतर आपण क्वेश्चन नंबर थ्री पाहणार आहोत. यामध्ये काय दिलेलं आहे पहा, इलेवन बाय सेव्हन्टीन प्लस थर्टीन बाय नाईन्टीन, इलेवन बाय सेव्हन्टीन प्लस थर्टीन बाय नाईन्टीन इज इक्वल टू. तर या ठिकाणची जे काही डिनॉमिनेटर्स आहेत हे डिनॉमिनेटर सेम नाहीत, त्यामुळे आपल्याला यांचे डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. हे सेम करण्यासाठी आपण काय सांगितलं की यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. तर काय करावं लागेल पहा, आपल्याला सुरुवातीला जे नंबर्स आहेत ते ऍज इट इज आपल्याला लिहायचं आहे, इलेवन बाय सेव्हन्टीन प्लस थर्टीन बाय नाईन्टीन. यानंतर आता आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. पहा, इलेवन इंटू नाईन्टीन प्लस हे सेव्हन्टीन इंटू थर्टीन बाय यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, सेव्हन्टीन इंटू नाईन्टीन. ओके, तर या ठिकाणी सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. पहा, इलेवन इंटू नाईन्टीन, या अगोदरच्या ट्रिपमध्ये जे आपण पाहिलेलं होतं पहा, की कोणत्याही नंबरला जर इलेव्हन, कोणत्याही नंबरला जर आपण इलेव्हन, कोणत्या नंबरनं इलेव्हन जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं आन्सर. तर पहा, कोणत्या नंबरला आपण मल्टिप्लाय करत आहोत, या नंबरला, नाईन्टीनला आपण काय करत आहोत, मल्टिप्लाय करत आहोत. मग सुरुवातीला काय करायचंय पहा आपल्याला, हे वन आणि नाईन ऍज इट इज लिहायचंय. पहा, वन अँड नाईन ऍज इट इज लिहायचंय. मग आता काय होणार आहे पहा, हे नाईन प्लस वन,
9 प्लस 1 किती होतं 10 10 इज टू 0 10 इज टू 0 कॅरी किती आलेला आहे आपला 1 आलेला आहे म्हणजे 1 प्लस 1 किती होणार आहे हे 2 होणार आहे ओके म्हणजे या ट्रिक्स ज्या आहेत आपण पाहिलेल्या या ट्रिक्सचा उपयोग आपल्याला अशा उदाहरणांमध्येच करायचा आहे 209 प्लस आता हे मल्टिप्लिकेशन करायचंय पहा 17 इंटू 13 13 7 जा 91 13 7 जा 91 91 इज टू 1 कॅरी 9 13 1 जा 13 13 प्लस 9 इज इक्वल टू 22 ओके म्हणजे काय आलेलं आहे आपलं 209 प्लस 221 आलेला आहे ओके यानंतर हे जे आहे 17 इंटू 19 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा 19 7 जा 19 7 जा 133 19 7 जा 133 133 इज टू 3 कॅरी 13 19 1 जा 19 19 प्लस हे 13 करत असताना आपल्याला काय करायचंय पहा हे 13 प्लस 13 26 आणि हे वरचे जे काही 6 राहिलेले होते हे 26 प्लस 6 करायचं आहे म्हणजे काय होणार आहे 32 येणार आहे म्हणजे आपलं जे काही आन्सर या ठिकाणी आलेलं असणार आहे 209 प्लस 221 बाय 323 आलेलं असणार आहे तर आता यांचं ऍडिशन आपल्याला करायचं आहे पहा 1 प्लस 9 10 10 इज टू 0 कॅरी 1 1 प्लस 2 3 3 प्लस 0 3 अँड 2 प्लस 2 4 डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर म्हणजेच या ठिकाणी जे काही आपलं आन्सर आलेलं असणार आहे 430 बाय 323 430 बाय 323 याचं जर सिम्पलेस्ट फॉर्म होत असेल तर आपल्याला याचं सिम्पलेस्ट फॉर्मच करायचं असतं पण या ठिकाणी कोणत्याही नंबर्स न या दोघांनाही डिवाइड होत नाही म्हणून आपलं जे काही आन्सर असेल तेच आन्सर आलेलं असणार आहे यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी दिलेला आहे 2 इंटेगर 3 बाय 11 प्लस 1 इंटेगर 3 बाय 77 हे आन्सर सोडवत असताना आपण काय सांगितलं यांचं जे काही आहे म्हणजे आता हे फ्रॅक्शन कोणते आहेत मिक्स्ड फ्रॅक्शन आहेत याला आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये स्टार्टिंगला कन्वर्ट करून घ्यायचे म्हणजे कसं करावं लागणार आहे पहा 2 इंटू 11 प्लस 3 बाय 11 म्हणजे काय करायचंय हा इंटेगर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर अशा पद्धतीने आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे पहा प्लस इज टू प्लस देन 1 इंटू 77 प्लस 3 बाय 77 ओके तर इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू 2 इंटू 11 इज इक्वल टू 22 22 प्लस 3 इज इक्वल टू 25 बाय 11 प्लस हे पहा या ठिकाणी 1 इंटू 77 77 77 प्लस 3 इज इक्वल टू 80 बाय 77 तर आता या ठिकाणचे जर आपण डिनॉमिनेटर पाहिलं तर पहा या ठिकाणी डिनॉमिनेटर आपल्याला काय दिसतोय 11 दिसतोय आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर आपल्याला 77 दिसतोय तर या 11 च्या टेबलमध्ये हे 77 येतं पहा 11 च्या टेबलमध्ये 77 येतो किती मल्टिप्लाय केल्यानंतर पहा 11 7 सो वी वॉन्ट टू राईट आवर आन्सर इन वर्ड या ठिकाणी हा जो काही न्यूमरेटर द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160 डिग्री 77 करायचं आहे आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज आहे का नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याची आवश्यकता नाही तर आपण या ठिकाणी 7 ने मल्टिप्लाय करणार आहोत 25 इंटू 7 बाय हे 11 इंटू 7 प्लस 80 बाय 77 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करायचं आहे पहा 7 5 जा
35 कैरी 3 7 टू द 14 14 प्लस 3 17 देन 11 इंटू 7 इज इक्वल टू 77 प्लस 80 बाय 77। तर आता या ठिकाणी दोघांचेही डिनोमिनेटर कसे झालेले आहेत, सेम झालेले आहेत, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा, एडिशन ऑफ ऑनली न्यूमरेटर, सो वी कॅन राईट हिअर 175 प्लस 80 बाय 77 इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू देन 5 प्लस 0 इज इक्वल टू 5 देन 7 प्लस 8 इज इक्वल टू 15 15 इज टू 5 कॅरी 1 1 प्लस 1 2 बाय 77 म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे हे आन्सर 255 बाय 77 255 बाय